छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. नमस्कार, गट्टी गणिताशीमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण चिन्हांवरती बेरीज किंवा वजाबाकी कशी करतात किंवा त्याचा निर्णय कसा ठरवला जातो याच्याबद्दल बोलूया. चिन्ह दोनच, एक प्लस आणि दुसरं मायनस. मग समजा मला दिलंय प्लस तीन प्लस पाच, प्लस तीन मायनस पाच, मायनस तीन प्लस पाच आणि मायनस तीन मायनस पाच. असं बघितल्यानंतर थोडा वेळ आपल्याला गोंधळ होईल असं वाटतंय, पण जरा शांतपणे करून बघूया. प्लस प्लस एकाच पार्टीचे लोक आहेत, एकाच ग्रुपचे आहेत, ते काही वेगळे होणार नाही आणि आपला झेंडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यांचा झेंडा आणि त्यांची एकी दाखवणं गरजेचं आहे. म्हणून सारखे चिन्ह असेल तर बेरीज होते आणि बेरजेला सारखंच चिन्ह येतं. आता हे इथे मी लिहून ठेवते, सारखे चिन्ह होतं म्हणून मी बेरीज केली आणि बेरजेला सारखं चिन्ह दिलं. ओके, सारखं चिन्ह होतं म्हणून बेरीज केली आणि त्याला सारखं चिन्ह दिलं म्हणजे प्लस केलं. इथे जाऊया, हे एका पार्टीचे हे दुसऱ्या पार्टीचे, पण तुमच्याकडे असतं की नाही मेजॉरिटीचा निर्णय. मग मेजॉरिटीचा निर्णय ऐकावा लागतो, त्याही पेक्षा महत्वाचं मेजॉरिटीचा झेंडाही दाखवावा लागतो. मग मेजॉरिटीमध्ये या पार्टीचे लोक जास्त आहेत, कितीनी जास्त आहेत, तर वजाबाकी करू आणि मग सांगू दोन्ही जास्त आहेत. मग मी लिहिते विरुद्ध चिन्ह होतं म्हणून मी वजाबाकी केली आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, मोठ्याचं चिन्ह. आता इथे तेच घडेल, हा मायनस आहे हा प्लस आहे, विरुद्ध पार्टीचे लोक आहेत, पण आता काय झालं, हा पार्टीवाला हे चिन्ह जे आहेत ते मात्र जास्त लोक आहेत म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह देते. कितीनी जास्त, दोन्ही जास्त, आणि म्हणून इथं पुन्हा येणारे विरुद्ध चिन्ह, वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. खाली रिपीट होतंय का बघा, संकल्पना आठवते का बघा, सारखे चिन्ह यांना काही कोणी जुमानणार नाही, विरोध करणार नाही, म्हणजे यांची एकीच होणार आणि तोच झेंडा दाखवावा लागणार मायनस एट. म्हणजे काय केलं मी, सारखे चिन्ह, बेरीज केली आणि उत्तराला सारखे चिन्ह दिले. पुन्हा एकदा बघा, सारखे चिन्ह, बेरीज करू, उत्तराला सारखं चिन्ह देऊ. विरुद्ध चिन्ह, वजाबाकी करू आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ. ठीक आहे, दोन स्लोगन लक्षात ठेवा, सा बे सा वी व मो, कारण शेवटी चिन्ह बरोबर आले तर माझं समीकरण सुटणार आहे आणि समीकरण सुटायचं असेल तर चिन्हांना विसरून चालणार नाही, हीच तर गणिताची मजा आहे. तेव्हा गट्टी गणिताशी करू आणि जास्तीत जास्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवू. धन्यवाद.